तरी आता देशात सगळ्यात मोठी कीड कुठली आहे, कुठला पक्ष आहे, हे आता भारतातल्या सर्व पक्षांना विचारलं तर त्याचं उत्तर एकच येईल. बावनकुळेंना स्वतःच्या पक्षाची आता काळजी घेण्याची जास्त गरज आहे. काय बावनकुळे अशी विधानं मध्ये मध्ये करत असतात, त्यांचं त्यांच्या पक्षातल्या असे टोकाची आरोप आणि टोकाची भूमिका घ्यायची आणि अशा काही हे करणं हे त्यांचं स्वभाव झालेलं आहे. खरी आता देशात सगळ्यात मोठी कीड कुठली आहे, कुठला पक्ष आहे, हे आता भारतातल्या सर्व पक्षांना विचारलं तर त्याचं उत्तर एकच येईल. त्यामुळे बावनकुळेंनी थोडंसं हे थांबवलं पाहिजे. बावनकुळेंना स्वतःच्या पक्षाची आता काळजी घेण्याची जास्त गरज आहे.